त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये आज निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजातर्फे काही राज्यभर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यावेळी काही ठिकाणी नांदेड, मालेगाव, अमरावती आणि अन्य काही ठिकाणी मोर्चांना दगडफेक त्या ठिकाणी झाली, थोडंसं हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं माझी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना विनंती आहे की आपण शांतता राखावी. राज्य सरकार पूर्णपणानं परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. मी स्वतः या संदर्भामध्ये पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत मॉनिटरिंग करायचं काम करतो आहे आणि याच्यामध्ये कोणी दोषी सापडले त्यांना स्पेअर केलं जाणार नाही. परंतु आज आपण सगळ्यांनी एक सामाजिक ऐक्य राखणं अतिशय आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. आणि माझ्या पोलीस बांधवांनासुद्धा माझी हीच विनंती आहे की ही परिस्थिती आपण संयमाने हाताळावी आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील या परिस्थितीत त्या ठिकाणी कार्य करावं.